नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या तासात हा तास घेणार आहोत. जनरल सायन्स, आणि या तासाला आपण सायन्सची प्रथम सत्र परीक्षेची संकलित मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सर्व सेमी, नॉन सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. ही मराठीतून सेमी प्रश्नपत्रिका अभ्यासल्यानंतर आपण इंग्लिशमधून सुद्धा जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम सत्र संकलित मूल्यमापन एक, लेखी चाचणी, इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. एक, कॉस्मॉस आर्यभट भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे. दोन, जैविक विविधतेमागे तापमान हा घटकही महत्त्वाचा आहे. किंवा वर्गीकरण. तीन, पाण्याचा दाब कमी असतो म्हणून पाणी सांडत नाही. चार, चुंबक सर्वप्रथम मॅग्नस या गावी सापडले. प्रोटॉन धनप्रभारित असतो. त्यानंतर ब भाग जोड्या लावा. अगट, कोबाल्टचे समस्थानिक. त्याचं उत्तर आहे ब, कर्करोगावर उपचार. दोन, नायट्रोजनची संयोजा अ ड. अ धातू इलेक्ट्रॉन्स, ड इलेक्ट्रॉन घेतो. धातू ई इलेक्ट्रॉन देतो. संयोजा क बाह्यतम कक्षेतील. या पद्धतीने अचूक जोड्या लावल्यास आपल्याला 5 गुण मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा 5 गुणांसाठी. एक, काही ग्रहांभोवती लहान खगोलीय ग्रह परिभ्रमण करतात. बरोबर. दोन, पारंपरिक ज्ञानाची नोंद करण्याची आवश्यकता नाही. चूक. तीन, क्षेत्रफळ कमी केले की दाब कमी होतो. चूक. चार, प्रतिकर्षण ही चुंबकत्वाची कसोटी आहे. बरोबर. पाच, प्रत्येक पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, वेगळा शब्द ओळखा. एक, हिवताप, कावीळ, हत्ती रोग, डेंग्यू. उत्तर आहे कावीळ. दोन, प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय. उत्तर एड्स. सोने, चांदी, तांबे, पितळ. उत्तर पितळ. पाणी, पारा, ब्रोमिन, पेट्रोल. उत्तर पेट्रोल. साखर, मीठ, खाण्याचा सोडा, मोरचूद. उत्तर साखर. पितळ, कास्य, लोखंड, पोलाद. उत्तर लोखंड. या पद्धतीने वेगळा शब्द आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येकी दोन रोगांची नावे लिहा. विषाणूजन्य रोग, रेबीज, कावीळ, एड्स. जीवाणूजन्य रोग, पटकी, क्षय, विषमज्वर, कॉलरा, कुष्ठरोग. या पद्धतीने आपण विज्ञानाचा पेपर या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. यानंतर आपण जनरल सायन्सचा पेपर पाहू, सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. इयत्ता 8वी जनरल सायन्स, क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक्स. 5 गुणांसाठी आपल्याला या गाळलेल्या जागा कम्प्लीट करायच्या आहेत. बघा सर्व गाळलेल्या जागा. त्यानंतर
त्यानंतर जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग. क भागामध्ये आपल्याला चुकीबरोबर लिहायचं आहे. त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा. ई मध्ये रिकाम्या जागी अचूक शब्द लिहा. क्वेश्चन टू ए भाग. एका शब्दात उत्तर द्यायचे. बघा सर्व प्रश्न आणि त्यांचे अचूक उत्तर. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीचा जनरल सायन्सचा पेपर या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.